नमस्कार मी स्मिता जयकर असं म्हणतात की जेव्हा शिष्य तयार होतो तेव्हा गुरु आपोआप आपल्या समोर येतो आणि जेव्हा भक्त तयार होतो तेव्हा साक्षात भगवंत आपल्यासमोर प्रकट होतात तसच मानवतेच्या परिवर्तनासाठी आणि उत्थानासाठी मैत्रियदादाश्रीजी आपल्याला मार्गदर्शन करायला एक दैविक मित्र म्हणून आपल्यासोबत आले आहेत मैत्री दादाश्रीजी एक ट्रान्सफॉर्मेशन पायनियर आहेत दादाश्रीजी पेशाने डॉक्टर आहेत तेव्हा शारीरिक दुःख कमी करता करता त्यांच्या मनात असा विचार आला की मानवतेचं मानसिक दुःख कसं कमी करायचं आणि ह्याच गोष्टीच्या शोधात असताना त्यांना त्यांच्या सत्य स्वरूपाची ओळख झाली त्यांना त्यांच्या आयुष्याचा उद्देश कळला चा आणि परम सत्याचा अनुभव झाला आज मैत्रीय दादाश्रीजी जगभर सगळ्या लोकांचं मार्गदर्शन करत आहेत आणि सत्याच्या मार्गावर चालण्याला मदत करत आहेत तर चला आपण दादाशीजींचं स्वागत करूया आणि त्यांच्या सत्याची जाणीव करून घेऊया नमस्कार नमस्कार कसे आहात मी ठीक आहे तुम्ही कसं आहात खूप दिवसांनी भेटलात बरं वाटलं पण आज माझ्याकडे चिकार प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सगळी उत्तरं द्यायची तुम्हाला <laughs> सुरू करूया हो सर्वात प्रथम म्हणजे आपण प्रेक्षकांना हे कळून द्यायचं की अध्यात्मिकता म्हणजे काय हा मी समजू शकतो बिकॉज यु नो कारण की आपल्याकडे खूप वेगवेगळ्या व्याख्या आहेत आध्यात्मिकता ह्या विषयाबद्दल आपण ग्रंथ वाचतो किंवा पुराण वाचतो किंवा काहीतरी पाहतो आपण किंवा कोणाचे आपण अनुभव ऐकतो आणि ते थोडं थोडं जितकं तुम्हाला उमगत जातं समजत जातं मग त्याप्रमाणे तुम्ही त्याची व्याख्या करता तर असं कधी वाटतं की म्हणजे मी माळा हातात घेतली तर म्हणजे मी अध्यात्मिक झालो किंवा मी एक, एक विशिष्ट प्रकारचा एक वस्त्र असेल म्हणजे कपडे असतील काही तर ते घातले की म्हणजे मी जस अध्यात्मिक झालो किंवा किंवा तिलक आपण लावून घेतलं डोक्यावरती लाल किंवा कुठलाही मतलब परंपरा तर कधी वाटतं की याच्यामध्ये हे पण आध्यात्मिक झाले तर मग आता काय नेमकं किंवा भगवद्गीता आहे किंवा कुठलेही पुराण ऐकत राहणे तर मग हे आध्यात्मिकता आहे का तर लोकांना असं वाटतं तेच आहे आणि काही लोकांसाठी ते सत्य असू शकत पण खर आपण जर व्यवस्थित पाहण्याचा प्रयत्न केला तर आध्यात्मिकता म्हणजे तुम्ही स्वतः हा। स्वतःच सत्य स्वरूप आणि स्वतःच सत्य स्वरूप आणि त्याला पूर्णपणे अनुभव करण्याचा प्रयत्न ही आध्यात्मिकता आहे इतकंच आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ईश्वराचं दर्शन होतं साक्षात्कार होतो हे ऑटोमॅटिक सहजपणे होत पण खरा प्रयत्न जो असतो तो नेहमी स्वतःला समजण्याचा प्रयत्न असतो की मी कोण आहे मी कुठून आलो आणि मला कुठे जायचं आहे माझ्या जा अस्तित्वाचं कारण काय आहे ह्याची उत्तरं जे आहेत ते तुम्हाला कुठल्याही एका विज्ञानाच्या पुस्तकात मिळत नाही किंवा शाळेतल्या किंवा तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही अभ्यास करत असाल तिथेही तुम्हाला याचं उत्तर मिळत नाही की माझ्या अस्तित्वाचं खरं मूळ कारण काय आहे तेव्हा तुमच्या मते अध्यात्म फक्त स्वतःला ओळखणं एवढंच आहे तितकं जसं मी बघाशी म्हटलं तुम्हाला की तुमच्या अस्तित्वाचं जे मूळ कारण आहे हे तुम्हाला अध्यात्मिक मध्येच मिळतं जेव्हा तुम्हाला पूर्णपणे जाणीव होते की मी कोण आहे सगळं काही सुरळीत होऊन जात आणि काही विशेष पद्धती नाही त्याच्यासाठी की तुम्हाला हे करायचंच आहे किंवा हे नाहीच करायचं आहे हे सगळ्या गोष्टी म्हणजे एक सेकंडरी दुय्यम गोष्टी आहेत तुम्हाला पहिल्यांदा पाहायचं असतं की की मी कोण आहे आणि मी ह्याच्यासाठी मी काय करू त्याच त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नंतर शोधायचं आहे पण पहिला जो प्रश्न आहे हा मूलभूत प्रश्न आहे बेसिक क्वेश्चन की जिथे मी कोण आहे तेच मला माहित नाही आहे आणि मला सगळंच करायचंय काय ना मला करिअर करायचं आहे मला पैसे कमवायचे आहेत मला घर सांभाळायचं आहे मला माझं नाव फेमस करायचं आहे सगळ्यांनी मला आदराने पहावे सगळ्यांनी मला प्रेम करावे पण जो मी 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 आहे तो कोण आहे तेच माहीत नसल्यामुळे तुम्ही काय करून प्राप्त काही प्राप्त केल्यानंतर काय मिळणार आहे तुम्हाला तर मध्ये तुम्हाला ह्याचं उत्तर छान पैकी मिळतं ऐकून ना नाही तर अनुभवाने पण मग माझा दुसरा प्रश्न असा आहे की धर्म 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 लोक करतात तर धर्म आणि अध्यात्म आहे फरक म्हणजे संबंधच नाही कारण की धर्म जे आहे हे मानवाने एक स्वतःसाठीच बनवलेली एक सिस्टम आहे ना त्याच्यामध्ये आपण एक विशेष प्रकारचे एक राहणी किंवा एक म्हणजे तुमची बिलीफ सिस्टम आपण बोलू शकतो की मी कुणावरती विश्वास ठेवतोय माझी म्हणजे हिंदू असतील तर मग विष्णू किंवा शिव किंवा देवी गणेश यांचं रूपात तुम्ही पाहता मुस्लिमसाठी अल्ला आहेत साठी मग जीजस क्राइस्ट आहेत तर प्रत्येक धर्मासाठी एक एक विशेष रूप आहे आणि त्याच्यामध्ये आपण स्वतःला बांधून घेतो एक प्रकारे तर धर्म तुम्हाला बांधण्याचा प्रयत्न करतोय धर्म जे तुम्ही समजताय ते म्हणजे रिलीजन वाईज तर धर्माचा खरा अर्थ हा वेगळाच आहे पण आपण जो धर्म पाहतोय तो आपण एका विशिष्ट एका मूर्तीच्या आसपास की ही मूर्ती आम्ही फॉलो करतोय त्यांचं है, आपण जी शिकवण आहे आपलं किंवा आपलं राहणीमान जे आपण दिवसभर करतोय किंवा आपलं जीवनाची जे जी पण आपण वाटचाल करणार आहोत पुढे हे तर मूर्तीच्या अवतीभोवती असते तर तो एक धर्म तुम्ही बांधून ठेवलेला स्वतःला आध्यात्मिकता तुम्हाला मुक्त करते पण धर्म तुम्हाला कुठेतरी असं वाटतंय की बांधून ठेवल्यासारखं की बाबा तू ह्याच विशेष धर्माचा आहेस मग तू ह्या धर्माचा असल्यामुळे तू त्या धर्माचा नाही ऑटोमॅटिक झालं बरोबर पण अध्यात्मिकता असं नाही सांगत की तुम्ही ह्याच तु पंथाचे आहात किंवा तुम्ही हाच मार्ग तुम्ही फॉलो केला पाहिजे असंही नाही आहे तुम्ही सगळ्यांमध्येच आहात अध्यात्मिकता जी आहे ते mm शिकवणच ते आहे की सगळे एकच आहे हे विश्वचे माझे घर आपण म्हणतो ना की सगळंच विश्व समुदाय हे माझे बंधू आहेत सगळेच माझे भावंड आहेत आम्ही एकच परिवाराचे सदस्य आहोत आपण त्या प्रकारे इथे पाहतो आध्यात्मिकतामध्ये तर सत्य तुम्हाला अध्यात्मिकतामध्ये बघायला मिळतं धर्मामध्ये खूप काही गोष्टी कालांतरानंतर ऍड झाल्या म्हणजे असं पाहता येईल की सुरुवात अध्यात्मिकताच्या सत्यपासून झाला मूळ त्याच नंतर माणसाने आपापले विचारसरण जे पण असतील अंडरस्टँडिंग समज असेल तर हळूहळू त्याच्यामध्ये ऍड करत 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 एक धर्माचं त्याच्यात रूपांतर झालं mm. जसं जीसस क्राइस्ट त्यांनी शिकवलं आपलं त्यांच्यातर्फे शिकवायचं धर्म जे प्रेमाचं त्यांचंच एक शिकवण होती नंतर एक धर्मात त्याचं रूपांतर झालं तसंच भगवान गौतम बुद्ध नंतर धर्मात एक रूपांतर झालं तसंच म्हणजे हिंदू धर्म सनातन धर्मापासूनच हळूहळू एका वेगळ्या रूपात आपण आज पाहतोय पण सनातन धर्म हे तेच आहे की सगळ्यांचे एकच ईश्वर आहेत एकच रूप आहे अनेक रूप नाहीये आणि तो निराकार आहे आणि आकारात सुद्धा आहे तर आपण त्याच्यामध्ये बांधून घेतल्यामुळे आपण त्याच्यातूनच बघण्याचा प्रयत्न करतोय त्या एका चौकटीमधून आणि चौकटीतून तुम्हाला काही सत्य दिसणार नाहीये तुम्हाला घराच्या बाहेर यावं लागेल आणि तिथे ओपन त्या अंडर स्काय म्हणजे जे वरती जे आकाश आहे त्याच्या खाली तुम्हाला उभं राहून त्या सत्याला तुमचे डोळे ओपन ठेवून उघडे करून पाहावं लागेल तेव्हाच तुम्हाला कळेल तर धर्म हा थोडासा वेगळा आहे आध्यात्मिकता हा पूर्णपणे सत्यावरती आधारित एक जीवन पद्धती आहे आणि त्याच्यानुसार आपण सगळ्यांनी चाललं पाहिजे इतकाच आहे बाकी दुसरं काही नाही यू कॅन बी यु नो no, धार्मिक तुम्ही धार्मिक असू शकता ते पण चांगलंच चा आहे पण त्याच्यामध्ये सत्य आहे की नाही हे तुम्ही पाहण्याचा नेहमी प्रयत्न करा की मी काय शिकलो रोज जर मी पूजा करत आहे त्याच्यातून माझ्या आतमध्ये का उन्नती झाली का माझ्यामध्ये काय बदल झाला का हा प्रश्न नेहमी रोज स्वतःला विचारायचा फक्त कर्मकांड करून तुम्ही उठत आहात आणि काहीच आतमध्ये बदल नाहीये तुम्हा स्वता तुम्हाला अर्थ नाही तर मग आता आध्यात्मिक प्रगतीसाठी माणसाने कशी सुरुवात करायची कुठून सुरुवात करायची स्वतःपासूनच पहिल्यांदा तर की तुम्हाला वाटलं पाहिजे आतमध्ये की मला काहीतरी माझ्या आतमध्ये जो प्रश्न आहे त्याच्यासाठी काहीतरी करायचा आहे हा प्रश्न तुम्हाला स्वतः वाटला पाहिजे हा म्हणजे प्रत्येक जण सत्तेच व्हायला पाहिजे मुक, ना बरोबर तर मग मग त्यांना तुम्ही काय जोपर्यंत तुमच्या आतमध्ये इच्छा तोपर्यंत काहीच करता येणार नाही जेव्हा तुमच्या आतमध्ये ती इच्छा येते कि मला अनुभव करायचा आहे स्वतःचा मला जाणून घ्यायचं आहे की मी कोण आहे जेव्हा अशी तुमच्या आतमध्ये थोडीशी एक एक म्हणजे प्रश्नाची एक सुरुवाती चाहूल आपण म्हणू शकतो सुरुवात होते आतमध्ये तेव्हा तुम्हाला तुमच्यातर्फे काहीतरी स्टेप्स घ्यावे लागणार आता हे स्टेप पण अशी नाही आहे की म्हणजे तुम्हाला एक स्टँडर्ड बुक आहे फिक्स आणि त्याच्यामध्ये सगळे स्टेप्स लिहिलेले आहेत की पहिल्यांदा हे करा दुसऱ्यांदा हे करा तिसऱ्यांदा हे करा असंही नाही तुम्ही तुमचा मार्ग स्वतः शोधा हो तर काही लोकांना ध्यान करून आवडतं काही लोक भजन करतात काही जप करतात तर तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा हे पूर्णपणे तुमच्यावरती अवलंबून आहे पण जर तुम्हाला असं कोणी की तू हे तरच तुझी आध्यात्मिक प्रगती होईल नाही तर मग नाही होणार हे चुकीचं आहे हे तुम्ही स्वतः ठरवा तुम्हाला स्वतःला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा मार्ग छान करण्यासाठी मोकळं करण्यासाठी काय करायला हवं ते तुम्ही ठरवा आणि त्याप्रकारे पुढे चाला समजा मला माझ्या आराध्य किंवा माझी कुलदैव ह्यांच्याशी जर संबंध ठेवायचा असेल तर तो मग कसा संबंध ठेवायचा पण प्रश्न जेव्हा येतो आपल्याला तुम्ही मला आता विचारलं की मी काय करू म्हणून आपण इथे बसलेलो आहोत तर तुमच्या आतमध्ये एक भाव आहे आणि भाव हे सांगतो की मला स्वतःबद्दल जाणून घ्यायचंय मला माझं सत्य स्वरूप काय आहे ह्याचा अनुभव घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सुरू करणार हळूहळू पुढे चालणार पण त्या वाटचालीमध्ये तुम्हाला जो प्रश्न आला तो प्रश्न तुम्ही मला विचारताय याचा अर्थ तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कोणाची तरी गरज भासली असंही हो। नाही की तुम्ही बसून सगळ्यां प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकाच जागी मिळत आहेत तुम्हाला कुठेतरी त्याची गरज वाटते की मी कुणाला तरी विचारावं हो। मग तीच सुरुवात होते की मी कुठेतरी पोहोचू पोहोचते आणि तिथे जाऊन त्यांना प्रश्न विचारते तो व्यक्ती मग तुमचा गुरु बनून जातो मग त्या गुरूंशी तुमचं एक आत्मिक संबंध होतो किंवा गुरुंनी दाखवलेले जे तुमचे आराध्य दैवत आहेत त्या रूपाबरोबर जो आकार आहे ईश्वराचा त्याच्याशी तुम्हाला संबंध बनवण्यासाठी तुमचे तुम्हाला गुरु शिकवतात हो आणि त्या संबंधातूनच तुम्हाला तुमचं सत्य स्वरूप खोळून येतं तो ईश्वरी साक्षात्कार पण त्याला बोलू शकतो किंवा स्वतःच स्वरूप पाहणं त्याचाही तुम्हाला एक स्वयं साक्षात्कार होतो तर हे होत असताना संबंधाच्या वेळेस फक्त महत्वाचा जो भाव लागतो तो असतो प्रेमाचा मग जेव्हा तुम्ही तुमच्या आराध्य देवतेबरोबर जो कोणताही रूप असू शकतो त्याच्याशी तुम्ही, तुम्ही प्रेमाने संबंध स्थापित करता तो, तो पटकन तुम्हाला रिस्पॉन्स करतो पटकन तुम्हाला प्रतिसाद देतो तर ह्याच्यासाठी दुसरं काहीच करायची गरज नसते जसं मी म्हंटल ना की तुम्हाला काही तुमचं घर सोडून जंगलात जाऊन बसण्याची गरज नाही तुम्हाला खूप जप करायची गरज नाही तुम्हाला बसून फक्त तुमचं जे दैवत आहे त्यांच्याशी फक्त प्रेमानेच एक वार्तालाप आपण म्हणतो किंवा एक संवाद की तो एक स्थापित करण्याचा प्रयत्न करायचा असतो तो रोज करायचा असतो फक्त तुम्हाला तुमच्या आतमध्ये जे असतं सांगायचा प्रयत्न करायचा कि माझी आजची अडचण कशी आहे माझे प्रॉब्लेम्स काय आहेत किंवा आजचा माझा दिवस कसा गेला इथून पुढे मला काय करायला हवं या खूप बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या दैवताला बसून सांगायचं असतं आतमधून तो रूप समोर असेल तर ठीक आहे नसेल तर डोळे बंद करून आतल्या आत व्यक्त करा तुम्ही ते ऑटोमॅटिक तिथे पोचणारच आणि तुमची ग्रोथ सुद्धा जी तुमची वाटचाल आहे आध्यात्मिक ती ऑटोमॅटिकच व्हायला सुरू होते फक्त प्रेम ह्या एकाच भावनेमुळे मग तुम्ही दुसरं काही जर ऐकत असाल की खूप काही करावं लागेल तसंही नाहीये जे आम्ही शिकलो जे आम्हाला शिकवलं गेलं जे माझ्या गुरुंपासून की खूपच सिम्पल आहे तुम्ही त्याला खूप जटिल करू नका आणि ते जटिल का होत खूप काही ऐकल्यामुळे होतं तर ईश्वर आहे की नाही तुमच्यासाठी तर आहे तर कसा संबंध स्थापित करावा तर प्रेमाने इतकं आहे थोडं थोडं मला कळायला लागलंय काय दुसरा प्रश्न मनात येतो आता प्रार्थना सगळेच करतात अख्ख जग प्रार्थना करते प्रत्येकाच्या कर भाषेप्रमाणे सहज प्रार्थना करत असत जप तप काय 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 का करत असत प्रार्थना अशीच करायची असते का आता प्रार्थनाला काहीतरी नियम आहेत कुठच्या प्रकारे करावी म्हणजे ती परमेश्वरापर्यंत पोचेल प्रार्थना कशी करावी आता पुन्हा इथे जसं तुम्ही घरी आहात जसं तुम्हाला तुमच्या मुलाने फोन केला आणि रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि तुम्ही मोबाईल पाहिला की अच्छा म्हणजे मला माझा मुलगा फोन करतोय पण दोन वाजल्यामुळे मी आता फोन उचलणार नाही कारण की ही वेळ नाहीये गप्पांसाठी मी आता फोन घेणार नाही आणि सकाळी सा उठून सातच्या नंतर मग त्याला बोलवून मग त्याला ओरड करण्याचा चुकीचा वेळ आहे तर तू सांगितलं माझं अर्जंट काम होत म्हणून तुला त्यावेळेस मी फोन केला तर तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामध्ये की मुलाने फोन केला जस्ट बिकॉज फक्त एकाच कारणामुळे की रात्रीचे दोन वाजलेत म्हणून उचलणार नाही असं कित्येकदा होणार जेव्हा मुलगा आपल्या आईला फोन करतो तो वेळ पाहून नाही करत तो कधी करू शकतो बरोबर मग प्रार्थनेसाठी तसंच आहे ईश्वर तुमचे माता पिता आहेत असं नाही आहे की आता मी प्रार्थना करू की नको करू की ही वेळ योग्य आहे का किंवा प्रार्थनेसाठी ही जागा योग्य आहे का कि मला विशेष काही उपक्रम कार्य करायचा आहे का असं काहीच नाही आहे तुमचे ईश्वर तुमचे माता पिताच असतात मग तुम्हाला जेव्हा वाटेल आणि जसं वाटेल तसं तुम्ही प्रार्थना करू शकता एक भीती नसावी भी त्याच्यामध्ये की माझी चूक झाली का म्हणून मला सांगितलेलं की पहिल्यांदा हे करायचं पहिल्यांदा आसन हवं आसन झाल्यानंतर मग प्राणायाम करायला हवं <laughs> प्राणायाम झाल्यानंतर मग मंत्र पठन करायचंय आणि त्याच्यानंतर मग मला ईश्वराला बोलून त्याला प्रेमाने सांगायचं पण आज मी सगळं विसरले असं झालं जर आणि मी इतके दुःखात होते या दुःखामध्ये मी आसन विसरले बसायचं आणि किंवा प्राणायामच नाही केलं मी मंत्र जपच नाही केलं डायरेक्ट म्हणजे एकदमच माझ्या ईश्वराला जे आराध्य आहेत त्यांना मी डायरेक्ट सांगायला सुरु केलं प्रार्थना म्हणायला सुरु केली तर असं काहीच नसतं तुमच्या हृदयातून जो आवाज निघतो तीच तुमची प्रार्थना असते म्हणून भाव शुद्ध असावा की त्याच्याकडे नाहीये म्हणजे म्हणजे माझ्या मला जे हवं आहे ते दुसऱ्याकडे आहे आणि ते मला हवंय म्हणून प्रार्थना करायची नसते त्याची गरज तुम्हाला खरोखर हवी आहे की मला ही गोष्ट हवी माझ्या जीवनामध्ये त्याच्या त्या त्या व्यक्तीकडे तीन गाड्या आहेत माझ्याकडे दोनच आहेत तर मला पण त्यांच्यावर इक्वल करायचं आहे <laughs> कर सेम सेम राहिली पाहिजेत ना तीन आणि तीन गाड्या म्हणजे अपन, आपण आपल्या समाजात एक प्रतिष्ठा घेऊन चालतो आणि अशा प्रार्थना पटकन फलित नाही होत त्याची गरज नाही आहे तुमच्यासाठी जी गरज आहे कुठल्याही गोष्टीची त्याची प्रार्थना जेव्हा तुम्ही करताना तेव्हा भाव शुद्ध असतो गरज जी असते ती ऑटोमॅटिक तुमची तुमच्या ईश्वरापर्यंत पोहचते पूर्ण होणारच नंतर तेच माझा हाच प्रश्न होता तुम्ही मला ही क्लॅरिटी आधीच दिली पण माझा हाच प्रश्न होता की देवाने माझी प्रार्थना ऐकली हे मला कसं कळणार परमेश्वरापर्यंत माझी प्रार्थना पोहोचते का परमेश्वर माझं मार्गदर्शन करेल का बघित बघत नाही ना त्यांना ऐकायला येत आहे त्यांना कळत ऐकता येत माझं का नाही हे कळणार कसं मला पहिल्यांदा जर तुम्हाला हे एकतर म्हणजे भारत हा देश जो आहे ना लहानपणापासूनच आपण ऐकत असतो ईश्वर आहे ईश्वराचं रूप असं असं आहे मग भगवान शिव किंवा कृष्ण किंवा आपले वेगवेगळे गुरूंचे रूप आहेत आकार आहेत तर आपण ऐकतो किंवा वाचतो कुठेतरी ईश्वर आहे मग ते कंटिन्यू ऐकून 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 मग आपल्याला असं वाटतं की खरोखर ईश्वर कुठेतरी आहे पण स्वत कधी शोध घेतलेला नसतो बरोबर स्वतः जेव्हा शोध घेता अनुभव येतो तेव्हा तुम्हाला हा प्रश्न येणार नाही की माझी प्रार्थना पोचते का आ, तुम्ही वाचून आल्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की अरे असं लिहिलं होतं ग्रंथांमध्ये भगवद्गीतेत श्री कृष्ण म्हणतो तुम्हीची प्रार्थना माझ्याकडे पोहोचते मग खरंच पोचते का हा प्रश्न काय येतो कारण की श्रीकृष्णाचा तुम्ही कधी अनुभवच घेतला नाही की खरोखर ईश्वर असतो का म्हणून जेव्हा अनुभव झाला तेव्हा ऑटोमॅटिक शंकाच तुमची निघून जाते की हो मी प्रार्थना केली आणि ती पोहोचली का नाही पोहोचणार ना ज्यांनी जन्म दिला आहे जिथून तुम्ही आलेला आहात त्यांना तुम्ही आवाज दिला ते का नाही म्हणून ऐकणार तुमचं असं नाही ना की म्हणजे स्मिता जयकर प्रार्थना करते माझं कान बंद करतो <laughs> असं तर कधी ईश्वर करणार नाही ना तो तुमची प्रार्थना नक्कीच ऐकणार तर प्रार्थना ज्या प्राप्तीसाठी म्हणजे तुमचं जे एम आहे जी इच्छा आहे पूर्ण करण्यासाठी ते प्राप्ती होणार की नाही ती वेगळी गोष्ट आहे पण जे जो प्रश्न तुम्ही विचारला आता की मी जे मागते जी प्रार्थना आहे माझी जी, जी, जी व्यथा आहे ती कमीत कमी पोचली का तिथे बरोबर ती पोचली का त्याच काय साईन आहे मला कसं कळेल की ती प्रार्थना पोहोचली तर उत्तर असं आहे की तुमच्या आतमध्ये ऑटोमॅटिक शांती येते शांतीचा अनुभव होतो ती प्रार्थना केल्याच्या नंतर असं वाटतं आतमधून काहीतरी निघून गेलं मी निश्चिंत झाले आता आणि तीच परत प्रार्थना करण्याची गरज तुम्हाला भासत नाही म्हणजे आज तुम्ही जी प्रार्थना केली ती पुन्हा मी प्रार्थना करावी ही इच्छाच राहत नाही मग दुसऱ्या दिवशी तुम्ही जरी तीच प्रार्थना करायला बसलात तर तुम्हाला आतमधून वाटेल की नाही मला नाही करायची प्रार्थना याचं mm. कारण हे की प्रार्थना पोहोचली तुमची जो परत इच्छा येत असेल त्याच प्रार्थनेसाठी पुन्हा करण्यासाठी म्हणजे याचा अर्थ असा आहे की ती पोचली नाही पूर्णपणे मग तुम्हाला पुन्हा करायची आहे पुन्हा करायची आहे पुन्हा करायची आहे पण करा तुमचे प्रत्येक वेळेस तुम्ही जेव्हा पण बसता प्रार्थनेसाठी तेव्हा तेव्हा ईश्वर तुमची प्रार्थना ऐकतो तो तुमची तयारी करत राहतो की बाबा तुला जे हवं आहे ते तुला मी देतो मग त्याच्यासाठी तुमची तयारी त्या प्रार्थनेच्या माध्यमातूनच करून घेणार जी गोष्ट तुम्हाला सात दिवसानंतर द्यायची आहे किंवा एक महिन्यानंतर द्यायची आहे मग प्रार्थनेद्वारे तुम्ही तयार होता जे पण तुम्हाला प्राप्ती होणार आहे नंतर ते ईश्वरच करतो तुमच्याकडे काय आहे तर प्रार्थना आणि प्रार्थना ही नेहमीच असं आहे की तो ठरवणार आहे तुम्ही ठरवत नाहीये जे होणार त्यांनी जर हो म्हटलं की होणार ते नाही म्हटलं तर नाही होणार म्हणून तुम्ही फक्त तुमच्या तर्फे व्यक्त करा जे तुमच्या कंट्रोल मध्ये आहे की जे माझ्या आतमध्ये चाललंय ते फक्त मी सांगत राहणार mm. सांगत राहणार आणि शुद्ध भाव प्रेम एकदम मला वाटतं म्हणून तुम्हाला मी सांगते आतमध्ये ऑटोमॅटिक निश्चिंत तसंच तुम्हाला मार्गदर्शन काय मला योग्य मिळतं की नाही मला कळत नाही हाच मार्ग आहे की चुकीचा मार्ग आहे तिथेही तुम्हाला आतमध्ये तुम्ही जेव्हा तुमच्या ईश्वराशी संबंध करता संबंध स्थापित करता तेव्हाही तुम्हाला तोच अनुभव येतो शांतीचा सगळं ठीक आहे सगळं योग्य आहे तो शंका जी आहे ही मनामध्ये येते हृदयामध्ये शंका कधीच नसते मग जेव्हा जेव्हा तुम्हा तुम्ही मनामध्ये बसून काम करणार प्रत्येक वेळेस तुम्हाला तो शंकेचा अनुभव येणारच आणि जेव्हा ईश्वराशी तुम्ही संबंध ठेवता प्रेमाचा प्रार्थनेद्वारे तेव्हा शंका आपोआप निघून जाते किती सोपं आहे <laughs> पण आता तुम्ही मला चांगलं छान विस्तारित प्रकाराने सांगितलं ते मला आता समजलं म्हणजे असं की आपल्याला मनात शांती वाटते हे प्रमाण झालं ना कि हो। मला आता शांती वाटते म्हणजे परमेश्वरपर्यंत माझी प्रार्थना पोहोचली हे कसं कळतं हे आता मला तुम्ही सांगितलं म्हणून कळलं नंतर मला एवढे दिवस माहीत कळत नव्हतं काय होतंय बरं पुढचा एक प्रश्न हो। माझे ना बरेच गुरु झाले तर हे चुकीचं आहे का की आपण mm. आयुष्यात फक्त एकच गुरु ठेवायचा बाकी कुठे दुसरीकडे जायचं नाही तर माझे पहिले गुरु प्रभूजी हे तुम्हाला माहिती आहेत नंतर साईबाबा इतकी वर्ष साईबाबांचं तर ते देखील लिव्हिंग होते प्रभूजी साईबाबा इज नॉट लिव्हिंग आणि तुम्ही माझे मार्गदर्शक आणि तुम्ही माझे आत्ता गुरु आहात तर असं आहे का की तुम्ही फक्त एकच गुरु आयुष्यात ठेवू शकता नॉट मोर वन गुरु आता तुम्ही तिघांचं नाव घेतलं बरोबर तर तिघां मधून एकानेही तुम्हाला कधी सांगितलं का फक्त मलाच फॉलो कर दुसऱ्याला करू नकोस कधीच नाही कधीच नाही सांगितलं हे अंडरस्टँडिंग तुमच्याकडे कुठून आलं मग कोणी तुम्हाला सांगितलं की एकच हा तर लोक म्हणतात पण जे तुम्हाला शिकवत आहेत त्यांनी तुम्हाला कधी सांगितलं का असं की तुम्हाला ह्यांनाच फॉलो करायचंय मीच सर्व श्रेष्ठ आणि मलाच फक्त फॉलो करा दुसरे सगळेच म्हणजे म्हणजे यु नो नॉट रिक्वायर्ड गरज नाही त्यांची कुणाची तुम्ही फक्त मी शिकवलेल्याच ह्याच मार्गाचं अवलंबन करा अनुसरण करा कोणताही गुरु असं बोलत नाहीये हे लोकांमध्येच कुठेतरी संभ्रम असतो की बाबा नाही तू इथे आहेस तर इथेच राहा पण तो गुरु सांगत नाही तर गुरुंचे प्रकार वेगळे गुरु असतो एक सद्गुरु असतो गुरु, गुरु म्हणजे की जे तुम्हाला शिकायचं आहे ते शिकवण्यासाठी जे शरीर रूपात आहेत ते गुरु म्हणजे तुम्हाला काय शिकायचं आहे जर तुम्हाला ऍक्टिंग शिकायची आहे मग साठी तुमच्याला तुम्हाला जो येऊन शिकवतोय तो तुमची ऍक्टिंगचे गुरु झाले बिकॉज hmm. अदरवाइज तुम्हाला सपोज लॉयर तुम्हाला बनायचं आहे मग तुम्ही कोर्स जॉईन करणार आणि जे शिकवणार आहे शिक्षक ते तुमचे गुरु झाले hmm. असे खूप वेगवेगळेच माध्यम आहेत वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये की गुरु तुम्ही अनेक करू शकता hmm. कारण की तुम्हाला शिकायचंच खूप काही आहे hmm. त्याच्यामुळे मग तुम्हाला गुरूंची गरज लागते की मला हे शिकायचं मला मग कोण शिकवणार अच्छा ते शिकवते मला हे शिकायचं जो कोण शिकवणार अच्छा ठीक आहे हे हे आहे ते मला शिकवतील त्याच्यामुळे अनेक गुरु खूप अं पूर्वींच्या गुरुंच्या लाईफमध्ये सुद्धा येऊन गेले त्यांच्या जीवनामध्ये कारण की तुम्हाला वेगवेगळ्याच गोष्टी शिकायच्या असतात म्हणून मग कुणाला काही पूजा शिकायची असते कशी पूजा करावी मग गुरु असतात ते शिकवतील अशाशी पूजा कर जा मंदिरात जातो मग कोणते तुम्हाला पंडित असतील ते सांगतील पूजा कर ध्यान शिकायचं असेल मग कोणते तुम्हाला गुरु भेटतील की हे अशा प्रकारे ध्यान कर मग त्यांच्याकडे तुम्ही ध्यान शिकलं तुम्ही सगळं शिकत घेत शिकून एक स्टुडंट म्हणून एक विद्यार्थी म्हणून तुमची उन्नती होते सगळ्याकडून शिकवत मग ते गुरु आहेत सगळे मग काही काही लोकांना तंत्र शिकायचं शिकायचंय काही लोकांना सिद्धी प्राप्त करायची आहे मग त्यांना मग ते गुरु भेटतात सिद्धी प्राप्त करण्यासाठी तुमचं चॉईस आहे तुम्हाला काय हवंय त्या प्रकारे कोणाला पैसे कमवायचे पटापट पटापट पट, मला खूप श्रीमंत व्हायचं पटकन मग त्या प्रकारचे गुरु भेटतात ठीक आहे तुला मी श्रीमंत होण्याचा मार्ग दाखवतो मग तुम्ही त्यांना फॉलो करतात की तुमची चॉईस आहे तुम्हाला कुठे जायचं काय करायचंय मग सद्गुरु हा वेगळा असतो त्यांच्यापेक्षा सद्गुरु हा हे काम करतो की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नेहमी सत्कार्य करावं सत्कर्म करावे चांगलंच काम करत राहा लोकांचं कल्याण करत राहा तुमच्या आतमध्ये जी विवेक बुद्धी असते यु नो ज्याला आपण पॉझिटिव्ह किंवा डिवाइन इंटेलिजन्स म्हणतो मग त्या बुद्धीला ते जागृत करतात आणि तुमच्या मार्फत लोक कल्याणासाठीच कार्य करून घेणार मग जो वाम मार्ग आहे चुकीचा मार्ग आहे त्याच्यापासून तुम्हाला अलिप्त ठेवतात आणि एका चांगल्याच मार्गाने परमेश्वरपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला ते प्रेरित करत राहतात ते सद्गुरू असतात ते एकच असतात म्हणजे गुरुज तुम्हाला खूप भेटू शकतात खूप वेगळ्या प्रकारचे क्षेत्रातले गुरु पण सद्गुरु हा असतो की तुम्हाला चांगला मार्ग दाखवतो आणि सद्गुरू नंतर मी एक परमगुरु तर परमगुरु हे, हे वेगळे असतात ते तुम्हाला मोक्ष देतात किंवा मुक्ती देतात आणि त्यांचं तितकंच काम आहे की तुम्हाला प्रत्येकासाठी एक परमगुरु फिक्स आहे तुमच्यासाठी एक परमगुरु आहे जे तुम्हाला मोक्ष देतील तर प्रत्येकासाठी की जे तुम्ही संकल्प घेऊन येतात आणि तुम्हाला जो अनुभव करायचा आहे जीवनामध्ये त्याच्यासाठी गुरु पण मदत करणार सद्गुरू सुद्धा मदत करतील आणि परमगुरु सुद्धा मदत करतील की मोक्ष हवा आहे तर परमगुरु करतील सद्गुरू तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि जे नॉर्मल गुरुज आहे ते तुम्हाला जे पण तुमचे भौतिक किंवा अध्यात्मिक जे तुमचे गोल्स आहेत तुम्ही जे ठेवलेत तुम्हाला हे प्राप्त करायचं आहे त्या प्रकारे तुम्हाला ते मदत करतील तर आता परमगुरू मध्ये कोण कोण कसे येतात तो एक प्रश्न येतो याच्यामध्ये तर याच्यामध्ये जसं आपण इतिहासात किंवा आपल्या देशात महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्वामी समर्थ आहे हे परमगुरु मध्ये येतात त्या श्रेणीमध्ये येतात साईबाबा देखील साईबाबा स्वामी समर्थ श्रीपा श्री वल्लभ म्हणजे हे नॉन लिव्हिंग असतात शरीर रूपात मोक्ष गुरु पण सांगितले तुम्हाला शरीर शरीर रूपात रूपात असतात परम गुरु जर काही वेळात असं होतात की ते तुमच्या समोर प्रकट सुद्धा होतात आणि तुम्हाला प्रकट होऊन पण ते गाईड करतात की तुमचं मोक्ष म्हणजे देण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद किंवा दीक्षा देतात ते तर आणि सद्गुरु म्हणजे कसे संत तुकाराम किंवा संत ज्ञानेश्वर हे तुम्हाला चांगल्या मार्गासाठी चालण्यासाठी प्रेरित करत राहतात तर ह्या हा भेद असतो तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं की मला फक्त एकच गुरु करायचा आहे जो मला सिद्धी शिकवेल मग तुम्ही तिथेच राहणार मग कारण की प्रगतीच नाही होऊ शकत नाही कारण की जो गुरु आहे सिद्धी शिकवणारा तो स्वतः सद्गुरू नाही बरोबर तो स्वतः परम नाही नाहीये तो स्वतःही अडकलेलाच आहे कारण की तो भौतिक गोष्टींच्या प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला मदत करतोय स्वतःही काहीतरी प्राप्त करतोय आणि तुम्हालाही प्राप्त करण्यासाठी प्रेरित करतोय सद्गुरूंना काही प्राप्त करायचं नसतं परमगुरुंना काही प्राप्त करायचं नसतं बाकी सगळेचे जो गुरु ज्यांना काही प्राप्त करायचं आहे मग तेही कुठेतरी अडकलेले आहेत त्यांच्यावर तुम्ही अडकतात की तुम्ही तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट झालात मग त्यांची जशी उन्नती होईल तशी तुमची होणार आणि ते कुठे थांबलेत तर मग तुम्ही थांबाल तिथेच म्हणजे जर शरीर रूपातून ते निघून गेले सपोज आणि ते दुसऱ्या एका सूक्ष्म शरीरात आहेत तिथे जर अडकले असतील तर तुम्ही अडकून राहणार असे खूप काही म्हणजे उदाहरण आहेत की कित्येक असे गुरुज अडकलेले आहेत त्यांचीच उन्नती झाली त्यांचीच मुक्ती झालेली नाहीये मग त्यांचे त्यांना जे फॉलो करणार आहे कि कि ते सगळे अडकलेले आहेत मग पहिल्यांदा सद्गुरू एक जीवनात असावा परम गुरु जीवनात असावा कधी कधी तिघे एक रूपात सुद्धा येऊ शकतात जसे स्वामी समर्थ आहेत तर परमगुरु मग तुमच्याकडे सद्गुरूंचही काम करतात आणि हे काम करतात महावतार बाबाजी आहेत किंवा भगवान श्री कृष्ण आहेत भगवान गौतम बुद्ध आहेत तुम्ही प्रत्येकाचा तुमचा अनुभव तुम्ही ठरवा ना माझ्यातर्फे परिवर्तनाच्या कामासाठी आहे आणि सगळ्यांना ह्या सध्याच्या ज्या गोष्टी घडत आहे इथून तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठीच माझं पर्पज आहे बरोबर आणि तुमच्यावर चालत चालत तुम्हाला जो अनुभव होईल तेव्हा तुम्हाला कळेलच आपोआप काय आहे सध्या माझं काम मदत करण्याचं आहे मित्र म्हणून पण आपण एकत्र चाललो सगळं त्याच्यामध्ये तर कधीही स्वतःला बांधून ठेवू नका तुम्ही कि मी एक गुरु सोडून दुसरीकडे गेले किंवा दुसरं सोडून तिसरीकडे गेले कित्येक लोक पण कोर्सेस चेंज करतात एज्युकेशन मध्ये ऑफिसेस चेंज करतात जॉब चेंज करतात खूप ते सगळं करू शकतात मग तुमच्यावरतीच का असा प्रश्न येतो की बाबा नाही तुम्ही का चेंज केलं स्वतः तो गुरु तुम्हाला बोलत नाहीये मग दुसऱ्यांच्या प्रश्नाला काय महत्व राहतं तुमच्याकडे हे असे विचार लोकांची स्वतःचे स्टोरी म्हणजे त्यांची कल्पना आहे की भीती आहे की का काय पण तुम्हाला तुमचे गुरु पण सांगतात की तुम्ही इथे जाऊ शकता पण तुम्ही जर आता सध्या साधनेमध्ये आहात तिथे नवीन साधना तुमच्यासाठी चांगली नाहीये मध्ये थांबायला सांगून नंतर म्हणतात की ठीक आहे मग तुम्ही ती साधना करा तर असे तुम्हाला गायडन्स व्यवस्थित मार्गदर्शन मिळू शकतात गुरुंकडून किंवा सद्गुरूंकडून पण ब्लॉक किंवा असं बांधून ठेवलंय तुम्हाला म्हणजे असं असं नाही की तुम्ही कैदी नाही झाला पाहिजे असं की तुम्हाला तुमच्या गुरुंबरोबर कायमस्वरूपे बांधून ठेवलंय असं नाही झालं पाहिजे तुम्ही मुक्त तुम्हाला अनुभव मुक्तीचा आला पाहिजे सद्गुरूंचा जो तुमच्या जीवनातला त्यांचा हेतू जो आहे किंवा परमगुरूंचा तो मला मुक्ती देण्याचा आहे तोच अनुभव नाही झाला तर मग अर्थ काय मग त्याचा बरोबर आता सर्वात उत्तम प्रार्थना कुठची जेणेकरून आपल्याला हे सगळे मार्ग कळतात आपल्याला सद्गुरु मिळू शकतात आपल्याला परमगुरु मिळू शकतात परमेश्वर आपली 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 जे काय इच्छा आहेत त्या परमेश्वरापर्यंत पोहोचतात अशी काय अशी प्रार्थना आहे जी सगळं आपल्यासाठी असं मिळू शकेल तसं मी सुरुवातीला पण सांगितलं तुम्हाला की अध्यात्मिकता म्हणजे काय आणि त्याचा अर्थ कि माझ सत्य स्वरूप मला कळावं कि मी कोण आहे ही प्रार्थना तुम्ही रोज तुमच्या परमेश्वराजवळ बसून केली पाहिजे कि मी कोण आहे माझं स्वरूप काय आहे कारण की मी आत्मा आहे हे आपल्याला समजून येत नाही तर मी कोण आहे हा प्रश्न तरी समजतो मी स्वतःला विचारलं दादा मी कोण आहे मी 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 आहे असं उत्तर येत मग मी मीला फक्त बघत राहायचं की मला बघायचं मी म्हणजे मी कोण आहे रोज बघत राहायचं आणि रोज प्रार्थना करत राहायची की मी कोण आहे आणि ह्याचा अनुभव होतो हे सांगून समजण्याचा विषय नाहीये आणि प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो मग ईश्वराजवळ बसून रोज ही प्रार्थना करणे की मला माझं सत्य स्वरूप कळू दे काय आहे आतमध्ये कोण आहे मला समजून घ्यायचंय ही प्रार्थना तुमची नेहमीच झाली पाहिजे तुमच्या ईश्वरासमोर बसून दुसरं अजून सुद्धा तुम्ही प्रार्थना करू शकता जे असतं लोककल्याणासाठी की सगळ्यांचं कल्याण कर जे पण दुःखी आहे त्यांना सुख दे आनंद दे भरभराट त्यांच्या जीवनात येऊ दे होऊ दे त्यांची तर जेव्हा आपण लोकांसाठी प्रार्थना करतो ह्याच्यामध्ये परमेश्वर नेहमीच खुश होतो आनंदी होतो आणि तुम्हाला खूप आशीर्वाद देतो त्याच्यामुळे लोकांच्या कल्याणासाठी नेहमीच प्रार्थना केली पाहिजे आणि तुम्हाला पण आपोआप आतमधून तुम्हाला ते कधी ना कधी त्याची जाणीव पण होते तुमचा जेव्हा संबंध चांगला होतो ईश्वराबरोबर तेव्हा तोच तुमच्याकडून ते प्रार्थना करून घेतो कि हा दुखी आहे तो दुखी आहे लोकांबरोबर आता सध्या असा त्रास आहे जसं आपण कोविड चाललेला आहे मग तुमच्याकडून प्रार्थना करून घेतली जाईल की आपण आपल्या लोकांसाठी प्रार्थना करावी लोक आजारी आहेत त्यांचं म्हणजे शारीरिक आहे खूप ठिकाणी म्हणजे लोक म्हणजे मृत्यू झालेले आहेत तर सगळ्यांसाठी प्रार्थना करणं हा हे तुमचं कर्तव्य आहे तर सत्य स्वरूप जाणून घेणं चांगली प्रार्थना त्याच्याच बरोबर कि लोक कल्याण व्हावं ही प्रार्थना mm. रोज केली पाहिजे सगळ्यात उच्च प्रार्थना ही जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी करतो प्रार्थना <laughs> रोज आपण स्वतःसाठी मला हेव मला व त्याची छान छान किती <laughs> बरं वाटलं <लाएं। laughs> तुम मानव जीवनाचे खरे उद्देश काय <laughs> हेच की फाइंड आऊट करणं की मी कोण आहे उद्देश आहे की पर्पज ऑफ लाईफ म्हणजे मी कशाला जन्म घेतला ह्याचा उद्देश <laughs> काय उद्देश आहे माझा तुम्ही मूळ उद्देश म्हणाल मूळ उद्देश तो हाच आहे की मी कोण आहे Hmm. आणि तो अनुभव करण्यासाठी समजून घेण्यासाठी तुम्ही इथेच ह्या पृथ्वी तलावरती येतात hmm. वेगवेगळ्या रूपांमध्ये आपण असतो तर असं वाटतं आपल्याला माझं पर्पज लाईफच असं आहे की मी एक फेमस ऍक्ट्रेस बनेन किंवा मी श्रीमंत एक बिझनेसमॅन बनवू शकतो किंवा मी एक मॅन बनवू शकतो असं खूप काही तुम्ही वेगवेगळं आपलं पर्पज ऑफ लाईफ बनवू शकतो माझे hmm. माझ्या जीवनाचा उद्देश मला एक चांगला एक जर्नलिस्ट बनायच किंवा मंत्री बनायचं आहे तर ते एक प्रॅक्टिकल झालं भौतिक हाँ. एक झालं पर्पज कि या जगामध्ये मला हे प्राप्त करायचं आहे पण त्याच्या पाठीमागे दडलेलं जे मूळ उद्देश आहे ते हेच आहे की मी कोण आहे हे काम करत असताना त्याच्यामध्ये स्वतःला एक अनुभव करून घ्यायचा असतो की मला माझ्या बाबतीत काय वाटतंय लोक जेव्हा माझ्या बाबतीत चांगलं बोलतात किंवा वाईट बोलतात तेव्हा मला काय आतमधून अनुभव होतो स्वतः स्वतः बाबतीत की चांगलं म्हटलं की बरं वाटतं वाईट म्हटलं की वाईट वाटतंय तर मी तो कोण आहे तर हा जो एक प्रवास आहे किंवा ही प्रक्रिया जी आहे निरंतर चालत राहते मग ज्यांना ह्या जन्मात कळून येत ते मुक्त होतात ज्यांना नाही कळून येत मग ते पुन्हा काहीतरी भौतिक उद्देश बनवतात आणि त्यांना पुन्हा यावं लागतं मग हीच प्रक्रिया चालू असते की सगळं करत असताना तुम्ही तुमचं जे पण कर्तव्य आहे कार्य आहे ते करत असताना तुमचा जो सेंटर पॉइंट आहे केंद्रबिंदू आहे तो केंद्रबिंदू हाच आहे की मी कोण आहे माझं स्वरूप काय आहे मग तुमच्यामध्ये आणि दुसऱ्यांमध्ये फरक असा इतकाच आहे की तुम्हाला पटकन समजून आलं काही लोकांना थोडासा वेळ लागतो मग थोडासा वेळ म्हणजे मग खूप जन्म असू शकतात खूप oh. वर्ष असू शकतात इतकाच फरक आहे पण शेवटी तुम्ही तिकडेच जाणार आहात स्वतःच्या स्वरूपाला पूर्णपणे oh. अनुभव करण्याचे आणि आता आताचा काळ सगळ्यात चांगला आहे त्याच्यासाठी कि तुम्ही कोण आहात जाणून घेण्यासाठी सगळ्यात बेस्ट टाइम हाच आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने सगळी आपली कामं करत असताना कर्तव्य पार पाडत असताना स्वतःसाठी वेळ काढून स्वतः बाबतीतही थोडस जाणून घ्यावं की मी कोण आहे माझं अस्तित्व काय माझं स्वरूप काय आहे की मी जे आरशात स्वतःला पाहतो तोच मी आहे का की लोक मला जे आवाज देतात नावाने की बाबा तुमचं नाव असं असं आहे आणि त्याला मी प्रतिसाद देतोय तो मी आहे का मी कोण आहे ह्याची एक जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे पण दादाजी हे सोपं आहे की जर तुमच्या आयुष्यात परमगुरु किंवा सद्गुरु असतील तर ते तुमच्यासाठी सोपं करून देतील इतकं सोप नाही हे समजणं तेच म्हणतात जेव्हा तुम्ही हा प्रश्न करताना कि सोपं नाही आहे मग तिथे ते अवघड होऊन जात ना तसं म्हंटल तर सोपंच आहे अध्यात्मिक मार्ग जो आहे हा सगळ्यात सोपा मार्ग आहे सगळ्यात ह्याच्यापेक्षा डिफिकल्ट तुमचं मॅथ्स आहे किंवा भौतिक शास्त्र म्हणजे किंवा शास्त्र जास्तच त्याच्यापेक्षा जटिल आहे अध्यात्मिक जे अवस्था आहे ते अनुभव करण्यासाठी तुम्हाला विशेष काहीच करायचं नसतं जसं मगाशी म्हटलं तुमचा संबंध तुमच्या ईश्वराबरोबर इतकंच आहे त्याच्यातच तुम्हाला सगळं मिळत काही विशेष नाही करायचं मग तो डाऊट असेल तो मनाला असेल की होईल की नाही होणार होईल की नाही होणार होईल की नाही होणार पण ते नक्कीच होणार तुमच्या बरोबर जे तुम्ही सद्गुरु आहेत परम गुरु जे आहेत ते तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवतात ते घेऊन जातात त्यांची जबाबदारी असते ती तुम्हाला त्याच्या बाबतीत काही म्हणजे शंका घेऊन बसायचं नाही की भीती बाळगून ठेवायची नाहीये ते आहेत ते तुम्हाला घेऊन जातील आणि अनुभव शक्य आहे काही अवघड नाहीये <laughs> मी फक्त तुमच्याकडे जाणार आणि तुम्ही मला घेऊन जा <laughs> पर देवाशी जुडण्याचे अनेक प्रकार आहेत अनेक मार्ग आहेत म्हणजे प्रार्थना का काही लोकात लोक करतात काही कर्मयोगी असतात काही ज्ञान परमेश्वराची हे करतात जुडण्याचा प्रयत्न करतात खरा मार्ग काय सगळेच मार्ग खरेच मार्ग आहेत असं नाही की ते मार्ग चांगले नाही आहेत किंवा त्यांच्यामध्ये काही कमी आहे असंही नाही तर तुम्हाला जो योग्य वाटतो मी तो मार्गाचा तुम्ही अवलंबन करू शकता की हा मला वाटतं की भक्ती मार्ग चांगला आहे मला कर्मयोग किंवा ध्यान योग कोणाला पटतो तर मी सगळं करू शकतो पण आम्ही जे शिकवतो सध्या या काळानुसार वेळेनुसार तो आहे मैत्री योग मैत्री योग म्हणजे ईश्वर अशी तुमचा जो प्रेमाचा संबंध आहे तो मैत्रीपूर्ण असावा की ईश्वर तुमच्याबरोबर एक मित्राच्या रूपात आहेत आणि ते चोवीस तास आहेत इतकंच आहे आता ते असताना तुमच्या बरोबर तुम्हाला जे योग्य वाटतं कर्म ते करावेत ते तुम्हाला मार्गदर्शन करतात तुमचं रक्षण करतात सगळं काही त्याच्यामध्ये पूर्ण होतं तो प्रेमही त्याच्यामध्येच आहे त्यांना वाटलं तुमच्या कुठं मग ध्यान करून घेणार तुम्हाला शिकवायचं असं तुम्ही शिकवून घेतील तर जेव्हा मित्राच्या रूपात तुम्ही पाहता परमेश्वराला तेव्हा जीवन तुमचं परिपूर्ण होऊन जात एक भौतिक दृष्ट्या आहे मानसिक दृष्ट्या आहे आणि आध्यात्मिक दृष्ट्या आहे सगळ्याच लेवलवरती तुम्ही पाहाल तुमचं जीवन परिपूर्ण होऊन जात फक्त इतकंच जाणून की ईश्वर तुमचा मित्र आहे आणि तो तो चोवीस तास तुमच्यावर असतो मला इथे एक मोठा प्रश्न आहे तुम्ही मला सांगतात ईश्वर आपला मित्र आहे आमच्या मनात अगदी लहानपणापासून हेच भिन्न आहे की परमेश्वर तिथे असतो लांब देवळात आता त्या परमेश्वराला परमेश्वर आहे त्याला मित्र म्हणून मी कसं कसं संबोधित करू शकते मग तुम्ही काय म्हणणार मग देवाला देव म्हणजे खूप वेगळे आहेत आमच्यापासून लांब आहेत हो असंच वाटत म्हणजे देवाला एवढं जवळ करायचं आणि त्यातून मित्र म्हणायचं हे कसं करायचं आणि देवान तो जो रूप आहे देवाचं तुम्ही ऐकलं त्यांना त्यांच्या मुलाबाबतीत काही काळजी नाही त्यांना वाटत नाही का मुलांबाबतीत की माझी आणि जसं तुम्ही आणि आपण जसं बोललो ना की तुमची वाटचाल वा� हळूहळू ईश्वराकडे चालली आहे तुम्ही हो तुम्ही त्यांनाच अनुभव करणार आहात म्हणजे आपण हळूहळू तिकडे चाललेलोच आहोत मंदिराचा जो गाभारा आहे हो जिथे मूर्ती आहे जी लांब आहे तुमच्यापासून तुम्ही तिकडे चाललेले आहात मग तिकडे चालत जात असताना तुमच्या बरोबर कोण आहे तुम्हाला घेऊन कोण जातोय तुमचे परमगुरु सद्गुरु परमगुरु सद्गुरु जे त्या ईश्वराचेच रूप आहे हो मग चालणारा जो आहे तो ईश्वरच आहे हो आणि जो चालतोय तोच मित्र आहे हो मग जिकडे जो घेऊन जातोय तोच तो स्वतःच आहे तोच तुम्हाला मित्र बनवतोय तोच तुम्हाला तिकडे घेऊन जातोय मग तुमच्या मनामध्ये जी भीती बसली आहे की म्हणजे ते खूप लांब आणि खूप मोठे आहेत विराट श्रेष्ठ आहेत मग ते श्रेष्ठच तुमच्या बरोबर सुद्धा आहेत तुमच्या आतमध्ये आहेत हृदयामध्ये आहेत तेच शरीर रूपात असतात गुरु सद्गुरु किंवा गुरुच्या रूपांमध्ये आणि तुम्हाला तिकडेच घेऊन जाण्यासाठी ते आलेले असतात म्हणजे तुमच्या बरोबर चाललेत ते मित्र आहेत आणि जे शेवटी आहेत ते त्यांचं जे पूर्ण रूप आहे ईश्वराचं संपूर्ण रूप आहे मग इथे गफलत कुठे होत आहे मनाचीच गफलत मला हा मनाचीच तुम्हाला सांगितलंय कोणीतरी लहानपणी बिंबवलं मनामध्ये त्याच्यामुळे आपण अडकलोय तर तुम्ही तुमच्या जे नातवंड आहे तुमची जी नात आहे तिला तुम्ही हेच सांगाल का परमेश्वर लांब आहे काय सांगाल ती नाही ती तर म्हणते ती तर तुमच्यावर अबाप प्रेम करते ती म्हणते ना दादा इज माय फ्रेंड ती स्वतः म्हणते बघा म्हणजे सत्य बदललं की नाही हो मग ती तिच्या मुलांना तिच्या जनरेशनला ते काय सांगणार मित्र मित्र आहेत म्हणजे त्यांच्या बरोबर ईश्वर आहे त्यांचे सद्गुरू आहेत त्यांचे परमगुरु आहेत इथेच त्यांना ते सत्य उमजून गेलेलं आहे आणि तुम्हाला जे अज्ञान जे जे मिळालं जे ज्यांनी सांगितलं की नाही लांब आहे आणि आपण त्यांच्यापासून दूरच राहतो असं हे आता पुसून जाईल वेळ काळानुसार आणि सगळेच जितके पण लोक आता आहेत ना आपोआपच ह्या सत्याचा अनुभव करतील असतो इथेच असतो लांब नसतो इथेच असतो तुमच्या बरोबरच राहतो तुमच्या बरोबरच ह्या ह्या जगाचा अनुभव घेतो एका मित्राच्या रूपात ते फक्त जाणून घेतलात तुम्ही तर तुमची त्या क्षणी त्या जागेवरतीच मुक्ती होते दादा किती छान असतो किती सुंदर किती छान विस्तारित तुम्ही सगळं आज एक्सप्लेन केलं सगळ्यात मुख्य म्हणजे मला ते सद्गुरू आणि परमगुरु हे जो हे आज मी शिकले ते फारच सुंदर देवाशी संबंध कसं ठेवायचं केवढे कॉम्प्लिकेशन केवढे काय काय का, विचार आमच्या जनरेशनच्या लोकांचे असतील आणि इतरांचे हल्लीच्या लोकांचं पण असतील खूप 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 धन्यवाद दादा खरंच खूप धन्यवाद खूप छान वाटलं हे सगळ्या गप्पा खूप प्रेक्षकांना पण ते नक्कीच आवडतील तर खूप धन्यवाद दादा